यावर्षी झालेल्या धुवाधार पावसात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगदी भाजीपाल्यापासून धान्याचं उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत रोजच्या जेवणातील तांदळाच्या दराची चिंता सतावणार हे निश्चित. परंतु तुर्तास तरी आंबेमोहर आणि इंद्रायणी या स्थानिक तांदळाचे उत्पादन घटल्याने दर चढे राहणार असले तरी इराण आणि आखातात होणारी बासमतीची निर्यात थांबल्याने आता बासमती सामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. पुढील वर्षात तांदळाचे दर कसे राहतील यावर मार्केट यार्ड येथील तांदळाचे होलसेल व्यापारी जयराज अँड सन्सचे संचालक राजेश शहा यांनी प्रकाश टाकला. उत्पादन साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये येत असतं. यावर्षी सुद्धा जर महाराष्ट्र जर सोडलं तर बाकी सगळ्या राज्यात उत्पादन चांगलं आहे, विकपाणी चांगलं आहे. आणि पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या साईडला 11-21 बासमती गेल्या महिन्यातच आलेली आहे. आणि यावर्षी इराक, इराण यांनी आपली बासमती खरेदी करायचा निर्णय बंद केला, म्हणजे खरेदी करणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आपण त्यांच्याकडून क्रूड घ्यायचं बंद केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आपली बासमती गेल्या 2 महिन्यापासून खरेदी करत नाही. आणि साधारण आपल्याकडं होणाऱ्या बासमतीचं उत्पादन हे 50-60% हे इराक आणि इराणला जात असतं, त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून ती बंद आहे. नवीन बासमती ऑलरेडी आता आलेली आहे आणि त्यामुळे ह्यावर्षी भाताचे दर जे गेल्या वर्षी साधारणतः 3,500 ते 4,000 रुपये क्विंटल होते, ते भाताचे दर यावेळेला 2,700 ते 3,000 पर्यंत येऊन म्हणजे कमी झालेले. त्यामुळे गेल्या वर्षी साधारणतः 95 ते 100 रुपये बासमती नवीन जी निघाली होती, म्हणजे तुम्ही 11-21 बासमती किंवा ट्रेडिशनल बासमती, ती यावर्षी साधारणतः 70 ते 75 रुपयेपर्यंत कमी झालेली, म्हणजे 20 ते 30% बासमतीचे दर यावर्षी कमी झाले आहेत तांदळामध्ये. एक बाजूला बासमती जर सोडली तर नॉन बासमतीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश, गुजरात इथं क्रॉप चांगला आहे, त्यामुळे त्यांचे दरसुद्धा गेल्या वर्षीसारखेच टिकून राहतील. फक्त जे दर वाढण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या आंबेमोरमध्ये आणि इंद्रायणीमध्ये कदाचित दर वाढेल, कारण का इंद्रायणी आपल्या महाराष्ट्रातून येतो, महाराष्ट्रातल्या क्रॉपला नुकसान आहे आणि त्यामुळे इंद्रायणी कदाचित कमी येईल. तर इंद्रायणीचे दर यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेने साधारणतः थोडे वाढतील. आणि आंबेमोरची लागवड मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधून आंबेमोर हा येत असतो, त्याची लागवडच शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षातून कमी करत चाललेत, कारण त्या आंबेमोर पीक यायला खूप वेळ लागतो, खर्चिक पीक आहे, त्यामुळे त्यांनी आता प्रत्येकाने त्या शेतकऱ्यांनी आंबेमोरचं पीक कमी करून तिथं कोलमचं पीक लावण्याची सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे आंबेमोरचं पीक कमी असल्यामुळे गेल्या वर्षीसुद्धा आंबेमोरमध्ये 2,000 ते 3,000 रुपये क्विंटल संपूर्ण वर्षामध्ये दर वाढले आहे. आज आंबेमोरचे दर किरकोळमध्ये 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे बासमतीपेक्षाही आंबेमोर महाग अशी आता सध्या परिस्थिती आहे. अजून नवीन आंबेमोर हा 15 डिसेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे, परंतु शेतकऱ्यांचं आणि मिलवाल्यांचं मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश असं म्हणणं आहे की खूप मोठा फरक होणार नाही. गेल्या वर्षी आंबेमोरची जी सुरुवात 5,000 रुपये क्विंटलनी झाली होती ती साधारण यावर्षी 6,500 रुपये क्विंटलनी सुरुवात होईल असा एक अंदाज आहे. पण आंबेमोर जर सोडला आणि इंद्रायणी जर दर सोडले तर तांदळाचं पीक खूप चांगलं आहे सगळ्या राज्यात आणि देशात, त्यामुळे यावर्षी तांदळाचे दर खूप मोठे वाढणार नाही.